जागतिक सूर्य नमस्कार दिनाचे औचित्य साधून आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठारे येथे सुमारे 230 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्य नमस्कार घातले. पाहूया आश्रमशाळा कोठारे येथे आज झालेल्या या कार्यक्रमाचा आढावा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सर्व आश्रमशाळांमध्ये सूर्यनमस्कार दिन साजरा झाला असून शहापूर तालुक्यातील कोठारे आश्रमशाळेतील 230 विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. या कार्यक्रमास सौशोभाताई दरोडा सरपंच कोठारे, अरुण उबाळे पोलीस पाटील, शंकरजी दरोडा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, काशीनाथ मेंगाळ जय मातादी मित्रमंडळ अध्यक्ष, लक्ष्मण वाघचवडे माजी विस्तार अधिकारी शहापूर, भास्कर दरोडा माजी सरपंच कोठारे, श्रीमती वंदना भला समाजसेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ, श्री हेमंत किरपन प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी, उर्मी फाउंडेशनचे मेडिकल पथक व सहकारी, श्री बी आर घोडविंदे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, के एम शिंदे अधीक्षक आश्रमशाळा कोठारे, श्रीमती सी एस वेखंडे अधीक्षिका शासकीय आश्रमशाळा कोठारे येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी भाला यांनी. Thank you.
ठिकाणी सूर्य नमस्कार केलेले, म्हणून मी खूप खूप अभिनंदन करते या ठिकाणी मुलांचं। त्यानंतर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला रथसप्तमी याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे। तर बघा, रथसप्तमी झालेली आहे की नाही, मग याच वेळेस सूर्यनमस्कार का करायचे आणि मग सूर्यनमस्कार तर आपण करतोय, हा एक चांगला आपल्या प्रकल्प कार्यालयाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आणि खरोखर अत्यंत स्तुत्य आणि कौतुक करावं तेवढं कमी असं ज्यांना सुचलं असेल त्यांचं खरोखर मनापासून मी अभिनंदन करते। कारण अष्टांग व्यायाम, आपल्या शरीराचा अष्टांग व्यायाम या सूर्यनमस्काराने होतो आणि आपण हा उपक्रम या ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। आणि रथसप्तमी याच वेळेस आपण सूर्यनमस्कार का करतो? आता रथसप्तमी म्हणजे काय? तर माघ महिन्याच्या शुक्ल सप्तमीला रथसप्तमी हा सण आपण साजरा करतो आणि या दिवशी सूर्यदेवताला आपण एवढं महत्त्व का देतो? कारण याच दिवशी सूर्यदेवता सात घोड्यांच्या रथावरून सवारी करणार असतात आणि त्या दिवशी या सूर्यदेवताला आपण नमस्कार करतो, एकूण 12 मंत्र म्हणतो आणि हा जो आपण सूर्यनमस्कार या ठिकाणी केला तो त्या दिवशी करायचा असतो। तसा तो रोज केला तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण रथसप्तमीलाच का करतो? कारण सूर्यदेवता, सूर्य हा नाव, हे नावच असं आहे की सूर्यापासून आपल्याला काय मिळतं, काय मिळतं, ऊर्जा, प्रकाश मिळतो, ऊर्जा आहे तुमची, त्याच्याकडे देण्याची एवढी वृत्ती आहे सूर्याकडे। कंटाळतो का तो? कधी उगवला नाही असं झालंय, कधी मावळला नाही असं झालंय, आपण कंटाळा करतो। सूर्यदेवता कधी कंटाळा करतो का? नाही, सूर्यदेव कधीच कंटाळा करत नाही। आपल्या नियमित वेळाने उगवणार, नियमित वेळाने मावळणार, म्हणजे सूर्यदेवताचे आपल्यावर खूप उपकार आहेत आणि ही उपकाराची जाणीव आपण या ठिकाणी ठेवून एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी सूर्यनमस्कार घालायचे असतात। आणि या सूर्यदेवताला प्रसन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी सूर्यनमस्कार घालायचे असतात आणि म्हणून या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी सूर्यनमस्कार घातले जातात। त्या एकूण 12 मंत्रांचा जप केला जातो आणि या व्यायामाच्या, या सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपला शरीराचा व्यायाम, परिपूर्ण व्यायाम होत असतो याची जाणीव तुम्हालाही झाली असेल। गेले 8 ते 15 दिवस आपण या ठिकाणी सातत्याने सूर्यनमस्कार घालतोय आणि अत्यंत सुंदर या ठिकाणी आज त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलेलं आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सूर्यनमस्कार का करावे, सूर्यनमस्काराचं महत्त्व का आहे, सूर्यनमस्कारांचे महत्त्व काय आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनी आणि जे महापुरुष होऊन गेले त्यांनी या सूर्यनमस्कारांना खूप अनन्य साधारण असं महत्त्व दिलेलं आहे। मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास जो आहे तो विकास या योग आणि सूर्यनमस्कारानेच होतो। म्हणून बाकीचा कुठलाही व्यायाम न करता जर रोज आपण 12 सूर्यनमस्कार केले तर शरीराचा संपूर्ण व्यायाम, शरीराला संपूर्ण रक्तविसरण क्रिया जी आहे ती चांगल्या प्रकारे होण्याचं काम या सूर्यनमस्काराने होतं। म्हणूनच आपल्या शापूर प्रकल्पाने हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम सर्व आश्रमशाळेवर राबवावा अशा प्रकारचं एक पत्रक आलं आणि या ठिकाणी आपण तो आज संपन्न केलेला आहे। खरोखरच आनंद वाटतो की गावातील सर्व पालकवर्ग, त्यानंतर शाळा कमिटीचे सर्व सदस्य, अध्यक्ष, सरपंच, माजी सरपंच, त्याचबरोबर पोलीस पाटील, या ठिकाणी सर्व पालकवर्ग, जळकेवाडीचे आमचे सर्व सदस्य, यांना खरोखरच ज्याच्या शाळेविषयी जी कळकळ आहे, आवड आहे, असे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आपले पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या मुलांचं कौतुक केलं, त्यांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो। आणि यानंतर या ठिकाणी मी आपल्या शापूर प्रकल्प कार्यालयातून आलेले प्रतिनिधी मी माननीय श्री हेमंतजी किरपट यांना आपलं मनोगत व्यक्त करायला, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। जागतिक सूर्य नमस्कार दिन याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शापूरचे प्रकल्प अधिकारी आदरणीय श्री अरुण कुमार जाधव साहेब
यांच्या संकल्पनेतून जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने शहापूर प्रकल्पातील 23 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे सकाळी 8 ते 9 या कालावधीमध्ये सूर्यनमस्कार करण्यात आले आणि या सूर्यनमस्कारांची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड यामध्ये घेण्यासाठी एक आमच्या प्रकल्प अधिकारी साहेबांचं असं ड्रीम होतं आणि त्यानुसार सर्व 23 शासकीय आश्रमशाळांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला. याच्या कार्यक्रमाच्या चित्रफिती या लिम्का बुक ऑफ वर्ल्डसाठी नोंदवण्यात येणार आहेत आणि आमच्या आदरणीय प्रकल्प अधिकारी साहेबांच्या स्वप्नपूर्ती लिम्का बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद होऊनच होणार. आणि या कार्यक्रमासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी केलेलं सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक हे अतिशय अविस्मरणीय आणि कौतुकास्पद आहे. म्हणजे 8 ते 9 एक तास कंटिन्यू न थांबता हे सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक आपण बघितलं. खूपच छान. मी शासकीय आश्रमशाळा कोठारे येथे मी प्रकल्प कार्यालयाचा प्रतिनिधी म्हणून मी या शाळेमध्ये सकाळी या कार्यक्रमास पूर्ण वेळ उपस्थित होतो. या कार्यक्रमामध्ये 124 मुले आणि 106 मुली यांनी भाग घेतला आणि खूपच छान असा स्तुत्य असा कार्यक्रम या शाळेमध्ये राबवण्यात आला. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठारे ता शापूर जी ठाणे जागतिक सूर्य नमस्कार दिन याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आज रोजी ठीक 8:30 वाजता 8 ते 9 जागतिक सूर्य नमस्कार दिन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठारे या प्रांगणामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाहपूर यांचे प्रतिनिधी मान्य श्री हेमंतजी किरपट, गावातील पोलीस पाटील, गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य, त्याचबरोबर पालकवर्ग, त्यानंतर माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी, एकूण 124 मुलं आणि 106 मुली यांच्या समवेत या ठिकाणी आज कंटिन्यू एक तास जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून सूर्यनमस्कार या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे.